मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशांक नेत्राला एखाद्याच्या घरी असं काम घेऊन जाणं हे मॅनरलेसपणाचं लक्षण आहे की तू मुद्दा म्हणून मला त्रास देण्यासाठी तिकडे आली होतीस मी इकडे ऑफिसला येणारच होतो ना तेव्हा तू सही घेऊ शकली असतीस ना असा जाब विचारतो तेव्हा नेत्रा म्हणते की तुम्ही माझ्या बाजूने देखील विचार करा ना मी ते डॉक्युमेंट विजा प्रोसिजरसाठी देऊन सुद्धा आले तुम्हाला तर त्यांनी स्वतःहून तिकडे इन्व्हाइट केलंय परंतु माझं तसं नाहीये म्हणूनच माझा विजा मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न लागतील ना ते सगळे प्रयत्न मी करणार शशांकला स्पष्टीकरण देते तेव्हा शशांक म्हणतो की तू कितीही आणि काही प्रयत्न कर परंतु फक्त माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला अपूर्वाला डिस्टर्ब करायचं नाही तेव्हा नेत्रा चिडूनच म्हणते की तुम्हाला तुमच्या बायकोचा जरा जास्तच पुळका यायला लागलाय शशांक वैतागत म्हणतो की मला तुझ्याशी वादच घालायचा नाहीये परंतु यापुढे माझ्या घरी येऊन अपूर्वाला तिच्या अभ्यासात अजिबात डिस्टर्ब करायचं नाही तेव्हा नेत्रा खूपच चिडते आणि म्हणते की फक्त अपूर्वा अपूर्वा मला या नावाचा आता कंटाळा आलाय ज्या मुलीने तुमचा अनेकदा अपमान केलाय तुमचं प्रेम लाथाडलंय त्या मुलीवरून तुम्ही माझ्याशी भांडताय मुलीला जिने तुमच्यावर प्रेम करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही आणि तुम्हाला देखील तुमचं खरं प्रेम कधीच मिळणार नाही जे तुम्ही माझ्याशी वागताय ना तसंच एक दिवस अपूर्वा तुमच्याशी वागेल ती तुम्हाला तिच्या आयुष्यातून असंच मायनस करून टाकेल असं शशांकला खूप काही ऐकवत असते तेव्हा शशांक देखील रागाने गेट आऊट बोलतो यापुढे माझ्या घरी कधीही यायचं नाही चल जा असं बोलत तिला हकलवून लावतो कानिटकरांच्या घरी अप्पू ओसरीत बसून अभ्यास करत असते तेव्हा कुकी सुमी आणि मानसी तिथे येतात आणि अप्पूला तू इथे बसून अभ्यास का करते म्हणून विचारू लागतात अप्पू मात्र सहजच असं उत्तर देते तेव्हा कुकी सांगतो की तू शशांक रागावलीये तेव्हा अप्पू देखील म्हणते की होय मी रागावलीये परंतु का रागावलीये का अपसेट आहे ते माझं मलाच कळत नाहीये हा खडूस काय करतो माहिती का हा दरवेळी त्याचं जे काम असेल ना ते करून घेण्यासाठी वन टू टेन नंबर काउंट करतो आणि मग माझ्यावर खूप प्रेशर येतं हे नंबर कुणी बनवले असतील काय माहिती आणि प्रत्येक वेळी तो हे असं काउंटिंग करून त्याला हव्या त्या गोष्टी माझ्याकडून करून घेतो आणि आज असंच त्याने मला थांबवून घेतलंय तो खडूस सांगतोय म्हणून मला इथे थांबायचं नाहीये मी एक काम करते तो येण्याच्या आत मी हळूच बाबाच्या घरी निघून जाते ना असं ती सर्वांना सांगत असते तेव्हा कुकी म्हणतो की अजिबात नाही तर बाबाच्या घरी गेलीस ना तर नेत्रा याचा गैरफायदा घेईल तेव्हा अप्पू म्हणते की परंतु तसंही ते दोघे रोज ऑफिसमध्ये भेटतातच ना त्यावर मानसी सांगते की परंतु ऑफिस वेगळं आज नाही की सहीचं कारण काढून घरी आली होती आणि जर तू तिकडे गेलीस तर ती नेत्रा तुझी दिशाभूल करू शकते असं अप्पूला समजावते तर कुकी म्हणतो की आपलं मिशन तर शशांकला युएस ला जाण्यापासून परावृत्त करणं आहे आणि तसंही तो तुला आय लव्ह यू म्हणालाय ना मग तुला इथे राहायला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा सुमी लगेचच म्हणते की परंतु अप्पू कुठे शशांक दादाला आय लव्ह यू म्हणालीये आणि जर ही गोष्ट त्या नेत्राला कळली तर ती त्याचा गैरफायदा घेऊन शशांकदाला युएस ला घेऊन गेली म्हणजे जर तिकडे जाऊन त्या नेत्राने शशांक दादाला इम्प्रेस करून तुझ्यापासून हिरावून घेतलं तर तू काय करणार अप्पू असा ती प्रश्न करते अप्पूला मात्र खूपच धक्का बसलेला असतो तर मानसी पुन्हा अप्पूला समजावते की जर तू घरी निघून गेलीस तर तू स्वतःच नेत्र्याला भाऊजींकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून देते आणि अप्पू लगेच शशांकला फोन करते अप्पू बोलते की कडूस मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि तुला देखील कुठेही जाऊ देणार नाहीये मार्क माय वर्ड्स आणि ती रागानेच फोन कट करते शशांक मात्र खूपच खुश झालेला असतो कुकी गँग देखील हात समोर करत गुपचूप आनंद व्यक्त करते आणि पुन्हा अप्पूला थम्स अप करत खुश होत असते तर दुसरीकडे अंजलीने ठेवलेले डिवॉर्स पेपर कपाटात नसतात तेव्हा ती डॉक्टर कौशिकांना म्हणते की तूच ते पेपर लपवलेस ना त्यावर डॉक्टर कौशिक बोलतात की माझ्याकडे एवढा रिकामा वेळ नाहीये ते पेपर तुझ्या फाईलमधनं खाली पडले होते म्हणूनच मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवले आहेत जा तिथे बघ तेव्हा अंजली लगेचच ते पेपर हातात घेते आणि डॉक्टर कौशिकांना सांगते की आता उद्या तूच हे पेपर ऍडव्होकेट गुप्तेंकडे नेऊन द्यायचे तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की आता त्या दोघांनी डिव्हॉर्स पेपरवर सह्या केल्यात ना मग तुला एवढी कसली घाई आहे तेव्हा अंजली बोलते की आणि तुझी मुलगी कधी पलटी मारायल ते सांगता येत नाही तेव्हा डॉक्टर कौशिक हसतच म्हणतात की उद्या जर केस उभी राहिली आणि त्या दोघांनी संगणमताने जजला सांगितलं की आम्हाला हा डिव्हॉर्स नकोय तर आपण काय करणार आणि समजा डिवॉर्स झाल्यानंतर सुद्धा त्यांनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला म्हणजे असं अंजलीला सांगतात तेव्हा अंजली जरा घाबरते आणि अप्पूला यातलं काही कळू देऊ नकोस फक्त उद्याच हे पेपर ॲडव्होकेट गुप्तेंकडे नेऊन दे असं डॉक्टर कौशिकांना का बोलते परंतु डॉक्टर कौशिक तिला अप्पूची परीक्षा होईपर्यंत थांबायला सांगत असतात अंजली काही ऐकत नाही डॉक्टर कौशिक म्हणतात की उद्या मीस ते पेपर नेऊन देईल परंतु त्याआधी अप्पूच्या मनात काय चाललंय ते एकदा चाचपडून पाहिन म्हणतो असं अंजलीला म्हणतात तेव्हा अंजली बोलते की नको ना तू उगीच तिचं कन्फ्युजन वाढू नकोस त्यापेक्षा राहूच ते तेव्हा डॉक्टर कौशिक हसतच मनाशी बोलतात की तिचा कन्फ्युजन दूर करण्यासाठीच तर हा सगळा आटापिटा आहे तर इकडे कानिटकरांच्या घरी गँग ओसरीत बसून पत्ते खेळायला घेणार असते तेव्हा शशांक देखील तिथे येतो आणि मी देखील पत्ते खेळणार म्हणून सांगतो आणि ते सर्वजण मिळून बदामसात खेळायचं ठरवतात तितक्यात अप्पू खाली येते तेव्हा कुकी अप्पूला खेळण्यासाठी बोलावतो परंतु अप्पू अभ्यास आहे असं सांगून नकार देते तेव्हा शशांक मुद्दामच बोलतो की राहू देत कुकी आता ती आपल्यासोबत मज्जा करणार आणि मग जर ती तिच्या बाबाच्या घरी गेली तर हे सगळं आठवून तिला खूप त्रास होणार बाकी सर्वजण देखील अप्पूला डिवचत असतात तेव्हा अप्पू रागाने शशांकडे येते आणि म्हणते की मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि पुन्हा ती आजूबाजूला पाहत म्हणजे या घराला सोडून कुठेही जाणार नाहीये असं सांगते तेव्हा शशांक म्हणतो की तुझं ठरलंय ना तुझं हे सतत चेंज होत असतं तेव्हा अप्पू देखील बोलते की जाणार शशांकला ठणकावून सांगते त्यानंतर ती सर्वांसोबत बसून गेम एन्जॉय करत असते अप्पू आणि शशांकला एकत्र पाहून इतर सर्वजण देखील खूपच खुश असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर कौशिक का कानिटकरांच्या घरी आलेले असतात बैठकीत बसून सर्वांशी छान गप्पा मारत असतात तर कुकी त्यांना पाहून त्यांची विचारपूस करतो कुकी अप्पूला आवाज देऊ लागतो तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात माझं तिच्याकडे जरा पर्सनल काम आहे मी जाऊन तिला भेटेन सुवा बोलते की काही हरकत नाही तुम्ही जाऊन भेटा डॉक्टर कौशिक अप्पूकडे जातात इतर सर्वजण मात्र खूप टेन्शनमध्ये मा आलेले असतात डॉक्टर कौशिकांना पाहून अप्पू खूपच खुश होते तेव्हा डॉक्टर कौशिक तिला विचारतात की तू इथे ज्या कारणासाठी आली होतीस ती सगळी कारणं झाली आहेत मग आता तू परत कधी येणार तेव्हा अप्पू म्हणते की हे देखील माझंच घर आहे की बाबा तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात की अप्पू डिवॉर्स पेपरवर सह्या झाल्यात सांगतात तेव्हा अप्पू म्हणते की बाबा मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये कारण जर का मी तिकडे आले तर नेत्राताई इथे प्रॉब्लेम करू शकते आणि तुला माहितीये का ती खडूसच्या सह्या घेण्यासाठी इथे घरी आली होती ती सुद्धा शशांक सोबत युएस ला होती असं डॉक्टर कौशिकांना सांगू लागते तेव्हा डॉक्टर कौशिक अप्पूला शशांक खरच युएस ला जातोय का असा प्रश्न करतात इतक्यात शशांक देखील खाली आलेला असतो अप्पू डॉक्टर कौशिकांना सांगते की जर त्याच्या इन्स्टिट्यूट मधून कंपल्शन झालं तर त्याला जावंच लागणार ना तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की मग तू इथे का थांबली या नको त्या नात्यात का अडकलीये असं अप्पूला विचारतात ते ऐकून शशांक रागानेच म्हणतो की सर तुम्ही हे काय सांगताय कामाने मित्त पुरुष बाहेर जात नाहीत का काही तिकडे नेत्रासोबत पिकनिकला जात नाहीये ऑफिशियल कामासाठीच जातोय आणि त्यासाठी सुद्धा आता बायकोची परमिशन घ्यायची का डॉक्टर कौशिक मात्र शशांकला त्याच्या या निर्णयाचा अप्पूला त्रास होतोय हे समजावत असतात आणि पुढे ते शशांकला म्हणतात की तुम्ही दोघेही एकमेकांपासून मोकळे व्हा त्यांच्या या बोलण्याचं शशांकला खूपच आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो की तुम्हीच हे घर पाहून इथली माणसं पाहून अपूर्वाच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न लावून दिलं होतं ना तुम्हीच वेगळे व्हा म्हणून सांगताय आणि एक वडील म्हणून तुम्ही तिचा गोंधळ निस्तरायला हवा ना अशा एवढ्या तेवढ्या कारणावरनं कोणी डिव्हॉर्स घेतं का असं डॉक्टर कौशिकांना बोलतो तेव्हा डॉक्टर कौशिक मनाशी म्हणतात की म्हणजे तुम्हाला दोघांनाही डिव्होर्स घ्यायचा नाहीये तर तू शशांक आणि अप्पूच्या तोंडून हे ऐकण्यासाठी ते मुद्दामून या सगळ्यासाठी शशांकला जबाबदार ठरवत त्याला दोष देऊ लागतात तर ते विठूला सांगतात की जेव्हा अपूर्वा नसते तेव्हा तो आकाश पाताळ करून तिला इकडे घेऊन येतो परंतु जेव्हा ती जवळ असते तेव्हा तो तिला गृहित धरतो तर डॉक्टर कौशिक पुन्हा शशांकडे येत तू खरंच युएसला जाणार आहेस ना असा प्रश्न करतात तेव्हा शशांक गप्प होतो तर पुढील भागात अप्पू डॉक्टर कौशिकांना म्हणते की मी हे घर सोडून तिकडे आले ते जरा माझं चुक परंतु आमचं लग्न झालंय मला डिवोर्स घ्यायचा नाहीये